कारमधून येऊन घरफोड्या आणि चोऱ्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना एरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे 15 गुन्हे उघडकीस आले असून 18,45,000 येवस हस्तगत करण्यात आला आहे. जयवंत उर्फ जड्या गोवर्धन गायकवाड आणि नितीन उर्फ हुबळ्या शंकर जाधव असं अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पेट्रोलिंग करत असताना दोन्ही आरोपींबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे दोघांनाही सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. एरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाने रात्री घरफोड्या तसेच बसमध्ये चोऱ्या केल्याची कबुली या दोघांनी दिली आहे. याच्यामध्ये जयवंत उर्फ जड्या गोवर्धन गायकवाड राहणार औन वय 32 आणि नितीन उर्फ हुबळ्या शंकर जाधव मुंडवा येथील राहणार आहे, जो की तडेपार सुद्धा आहे 6 महिन्यासाठी. तर यांना आमच्या टीमने चोरी करताना पकडलेलं आहे. तर याच्यामध्ये यांचं पूर्व रेकॉर्ड असं आहे की दिवसा आणि रात्री चोऱ्या करायचं, बसमध्ये चोऱ्या करायचं आणि जवळपास यांच्याविरुद्ध 88 गुन्हे दाखल आहेत. आणि या ह्याच्यामध्ये आत्ताच्या ह्याच्यानुसार एरवडा पोलीस स्टेशनचे 15 गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि जवळपास 18,45,000 या इतक्या किमतीचा आयोज जप्त केलेला आहे. नागरिकांना आवाहन करायचं या बाबतीत हेच आहे की त्यांनी सजग राहिलं पाहिजे. विशेषतः हे जर आपण मोडच बघितलं की बसमध्ये चोऱ्या करण्याचं वगैरे, तर आपल्या मालमत्तेची सुरक्षितता जी आहे ती स्वतः बाळगणे आणि अशाबद्दल जर काही माहिती असेल तर इमिजिएटली पोलिसांना कळवणे हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.